सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृहराज्य मंत्री दीपक केसरकर। केसरकर साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला पिछेहाट या प्रसंगाला सामोरं जावं लागतं आहे, निकालांच्या एकूण विश्लेषण तुम्ही कसं कराल? एक गोष्ट आपण लक्षात घ्या की शिवसेनेकडे एकच नगरपालिका होती, ती सावंतवाडी नगरपालिका होती। तिथलं नगराध्यक्षपद आपण जिंकलेलं होतं, सगळ्या सीट आमच्या होत्या। भाजपमध्ये युती होऊ शकली नाही, त्याचा फटका आम्हाला बसला। मी फारसं लक्ष हे कॅन्डिडेटच्या सिलेक्शनमध्ये घातलेलं नव्हतं, हे सगळं लक्षात घेऊन पुढच्या इलेक्शनमध्ये दादा मला स्वतःच यायला लागेल अशी परिस्थिती मला दिसते। अधिकचा संपर्क पुढच्या काळामध्ये मी करेन, कारण शेवटी पराजयाचं विश्लेषण करायला लागतं, त्याच्यापासून काहीतरी शिकायला लागतं आणि त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने पुढे उडी घ्यायला लागते। सिंधुदुर्गात काँग्रेसची सरशी झाली आहे आणि म्हटलं जातंय की राणेंचं कमबॅक झालेलं आहे सिंधुदुर्गच्या राजकारणात। का राणेंचं एकंदरच तुम्ही मतं किती मिळाली ते बघा। माझं एक तुम्हाला विनंती आहे की नगरपालिकेच्या निवडणुका आहेत ना, सावंतवाडीमध्ये किती मतं मिळाली? तुम्हाला 20% सहमतं, 25% आढळणार नाहीत। वेंगुर्ल्यामध्ये किती मतं मिळाली? 25-30% सहमत। परंतु सेना आणि भाजपच्या मतांमध्ये जे डिव्हिजन झालं, लोण्यासाठी दोन हे भांडत बसले आणि शेवटी बोक्यानेच ते सगळं लोणी खाल्लं, तशी परिस्थिती सिंधुदुर्गची। एक शेवटचा प्रश्न की या निकालातून दीपक केसरकर पालकमंत्री म्हणून आणि सिंधुदुर्गातले महत्वाचे राजकारणी म्हणून काय शिकले? मी हे शिकलो की थेट लोकांपर्यंत गेलं पाहिजे। तुम्ही कितीही पैसा पाठवला इथं तरी जोपर्यंत तुम्ही लोकांना भेटत नाही तोपर्यंत लोकांची काय अपेक्षा असते? आम्हाला या भेटा। फार मी फार काळ सावंतवाडीमध्ये फिरलो नाही, जेवढा फिरलो तेवढे एरियाज रिकवर झाले। जनसंपर्क निश्चितपणे कमी पडलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये तो वाढवायला लागेल, हा एक भाग आहे। आणि दुसरं, आघाडीच्या संदर्भात सुद्धा योग्य ते निर्णय घेतले पाहिजेत, नाहीतर मताच्या विभागणीमध्ये विरोधकांचा फायदा होतो। एक मला ह्या निमित्ताने सांगायचं आहे की पराभव जरी झालेला नसला सावंतवाडीमध्ये, तरी कमी यश हे स्व तुम्हाला काहीतरी शिकवून जातं। धन्यवाद झी 24 अशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाण सह दिनेश दुखंडे, झी मीडिया, सावंतवाडी, सिंधुदुर्ग। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।